हमें गति में जाना बगा क्लासिफाइ द पॉलीनोमियल एज अ लिनियर क्वाड्रेटिक एंड द क्यूबिक पॉलीनोमियल्स म्हणजे रेषीय वर्ग आणि घन बहुपदी मध्ये याचं काय करायचं आपल्याला वर्गीकरण करायचं ओके आता तुम्हाला सांगितलं मागच्या तासिकेमध्ये की वो रेषीय रेषीय म्हणजे याची डिग्री 1 आहे वर्ग आहे म्हणजे याची डिग्री 2 आहे आणि घन आहे म्हणजे याची डिग्री 3 आहे म्हणजे लिनियर 1 क्वाड्रेटिक 2 इजीली आहे आता याच्यामध्ये डिग्री 2 आहे सर्वोच्च डिग्री 2 आहे म्हणजे हे काय झालं क्वाड्रेटिक क्वाड्रेटिक मराठी मध्ये याला म्हणतात वर्ग ठीक आहे ही डिग्री याची 1 आहे काय नाही म्हणजे इथे किती आहे 1 आहे 1 आहे म्हणजे हे काय झालं रेषीय बहुपदी रेषीय म्हणजे याला लिनियर म्हणतात इंग्लिश मध्ये ठीक आहे आता याच्यामध्ये डिग्री काय नाही 1 आहे 1 आहे म्हणजे काय आहे डिग्री काय झालं लिनियर किंवा आता याच्यामध्ये डिग्री बघा 3 आहे 3 आहे म्हणजे हे काय झालं 3 आहे म्हणजे हे काय झालं क्यूबिक क्यूबिक म्हणजे इंग्लिश मध्ये आला मराठी त्याला घन म्हणतात आणि याच्यामध्ये डिग्री 2 आहे म्हणजे हे काय झालं क्वाड्रेटिक क्वाड्रेटिक दिस इज द क्वाड्रेटिक म्हणजे वर्ग आणि इथं क्यूब आहे म्हणजे हे काय झालं क्यूबिक क्यूबिक म्हणजे घन बहुपदी बहुपदी म्हणजे पॉलीनोमियल तर अशा प्रकारे आपल्याला इजीली काय करता येते त्याचं आपल्याला वर्गीकरण करता येते ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आता आपण डिग्रीवर प्लेस हे केले आपण क्वेश्चन इज डिपेंड ऑन द डिग्री आता साधे आपले काय मोनोल क्लासिफाय क्लासिफाय मोनोमियल बायनोमियल तिसरं म्हणलं ट्रायनॉमियल म्हणजे ह्याच्यामध्ये एक पदी द्विपदी आणि त्रिपदी मध्ये आपल्याला काय करायचं याचं वर्गीकरण करायचं आहे आता वर्गीकरण असताना काय आपण उच्चांक बघू आता त्याच्यासाठी ठीक आहे किंवा क्लासिफाय करा म्हटलं तर मग आता एक समजा एक्झाम्पल आहे की दिलेलं आहे समजा एक्स रेज टू पॉवर 5 प्लस एक्स रेज टू पॉवर 4 प्लस एक्स रेज टू ओके सेकंड एक्स प्लस 5 थर्ड 7p 4 9x4 मायनस 1 5 3 6 यामध्ये -7m² -6m प्लस 1 ठीक आहे जर क्लासिफाय याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे या 3 याच्यामध्ये याचं वर्गीकरण करायचं आहे ओके आता याच्यामध्ये एक हे किती आहे पद याच्यात 1 2 3 टर्म आहे हे काय झालं ट्रायनॉमियल ठीक आहे दुसरं याच्यामध्ये किती पद आहे 1 आणि 2 म्हणजे हे काय झालं बायनॉमियल ठीक आहे याच्यामध्ये एकच पद आहे म्हणजे हे काय झालं मोनोमियल ठीक आहे याच्यामध्ये 1 2 पद आहे म्हणजे काय झालं बायनॉमियल आणि याच्यामध्ये एकच पद आहे म्हणजे हे काय झालं मोनोमियल आणि याच्यामध्ये 1 2 3 पद आहे म्हणजे काय झालं ट्रायनॉमियल ठीक आहे 3 पद असल्यामुळे हे काय झालं त्रिपदी 2 पद असल्यामुळे काय झालं हे द्विपदी 1 पद असल्यामुळे काय झालं हे एकपदी 2 पद असल्यामुळे काय झालं हे द्विपदी 1 पद असल्यामुळे काय झालं की एकपदी आणि हे त्रिपदी ओके काय असा अवघड नाही आहे एकदम असं पद मोजायचे आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्याला असं क्लासिफिकेशन करता येते ओके okay.